परमेश्वर तुम्हारे प्रत्येकाचं नाव जे समर्पण करणार आहे ते नाव घेऊन परमेश्वर तुम्हाला बोलणार आहे। आज रात्री तुमच्या जीवनामध्ये एक ब्रेक थ्रू असेल देवाच्या सेवा कार्यासाठी। आज तुमच्या जीवनामध्ये एक मोठा ब्रेक थ्रू असेल परमेश्वराचा एक महान सेवक म्हणून जसं यिर्मयाह होता त्या काळामध्ये मोठ्या भविष्यवाणी करणारा देवाचा सेवक एक संदेशता राजे आणि नगरजन हलवलीत देवाचा संदेश सांगून असा सेवक येत्या दिवसामध्ये तुम्हाला उभा करण्यासाठी आज परमेश्वर तुम्हाला कॉल करत आहे। प्रभू जे कोणा समर्पण करते परमेश्वर अद्भुत रीतीला त्यांना वापरून घे। यिर्मयाह परमेश्वर म्हटला यिर्मयाह मी तुला निवडले मी तुला जाणतोय तुझ्या आईच्या उदरात असताना यिर्मयाह येणार काय रे यिर्मयाह येणार काय मी तुला राष्ट्रासाठी संदेश केलाय फक्त कोल्हापूरसाठी नाही फक्त राजरामपुरी शाहूपुरी फक्त वडिंग्यासाठी नाही फक्त सदर बाजारसाठी नाही फक्त लक्ष्मीपुरीसाठी नाही मी तुला राष्ट्रांसाठी संदेश केले रे मी राष्ट्रांसाठी तुला बोलले रे मी फक्त थोड्या गोष्टी तुम्ही पाळ त्यासाठी नाही रे मी तुला राष्ट्रांसाठी संदेश टाकेल। यिर्मयाह परमेश्वर म्हणताय यिर्मयाह मी तुला राष्ट्रांसाठी संदेश टाकेल मी तुला राष्ट्रांसाठी संदेश टाकेल। यिर्मयाह काय म्हणतोय यिर्मयाचा पहिला अध्याय सहावं वचन काय सांगतोय तेव्हा मी म्हणालो अहो प्रभू परमेश्वर पहा मला बोलावयाचे ठाऊक नाही। यिर्मयाह म्हणतोय प्रभू जसं पहिला आमच्या जीवनामध्ये जेव्हा देवाचं कॉलिंग येतंय आमचे पळवाट सुरू होतात ते वाट करायला सुरुवात करते आमच्या पळवाट सुरू करतात प्रभू मला बोला येत नाही प्रभू मला अजून एज्युकेशन कम्प्लीट करायचं आहे प्रभू मला लग्न करायचं आहे सुंदर अशी पत्नी मी पाहिलेली आहे मला लग्न करायचं आहे आणि प्रभू माझं करिअर करायचं आहे मला फोर व्हीलर असावी अशी काही गोष्टी मी आखून ठेवल्या आहेत अशी काही स्वप्न मी बघितले आणि प्रभू तू आता मला बोलू नकोस कारण मी अजून कमबूत आहे मला बोला येत नाही नीटस मला प्रभू बोला येत नाही। यिर्मयाहने सुद्धा असंच परमेश्वरला एक पळवाट दिली की प्रभू मी मला बोलायला येत नाही पुढे काय म्हणतोय मी केवळ बाळ आहे तो म्हणतोय मी बाळ आहे बाळ असताना परमेश्वर त्याला काही बोललं नव्हतं प्रियानो पण तो म्हणतोय प्रभू मी बाळ आहे तरुणपणामध्ये परमेश्वरने यिर्मयाहला कॉलिंग दिलं यिर्मयाह म्हणते प्रभू मी अजून बाळ आहे मला बोलायचं ठाऊक नाही कारण लहान बाळ कसं बोलतं तुला माहित आहे त्यांना बोलायचं समजत नाही काय बोलायचं त्यांना कळत नाही कुठं जायचं त्यांना समजत नाही ज्ञान बुद्धी तेवढी नसते आणि परमेश्वराला यिर्मयाह म्हणतो की प्रभू मी अजून बाळ आहे आणि मला बोलायचं ठाऊक नाही पुढे काय सांगताय मग परमेश्वर मला म्हणाला मी बाळ आहे असे म्हणू नको मग यिर्मयाचा पहिला नेम सातवचन म्हणतोय यिर्मयाह अशा कार्य म्हणतोय तू बाळ आहेस म्हणून मी तुला बोललोय काय तुला काही झेपणार नाही म्हणून मी तुला बोलवलोय काय अजिबात नाही आपला कमीपणा यिर्मयाह तू सांगू नकोस आपल्यामध्ये असली कमतरता तू सांगू नकोस यिर्मयाह परमेश्वर म्हणतोय मी बाळ आहे मला बोलता येत नाही असं म्हणू नकोस पुढे काय म्हणतोय ज्या कोणाकडे मी तुला पाठवीन त्याचकडे तू जा व तुला आज्ञा पिन ते बोल। यिर्मयाला परमेश्वर म्हणतोय यिर्मयाह जे काही मी तुला सांगतोय जे काय तुझ्याकडे मी माझी वचन देतोय ज्या लोकांकडे तुला सांगायला जातोय तू जा आणि त्याला सांग। यिर्मयाला माहित होत ज्या लोकांमध्ये परमेश्वर मला पाठवणार आहे आजचे राजे लोक बिघडलेत आणि देवाला सोडून दुसऱ्या गोष्टी करत आहेत देवाची उपासना सोडून उंच डोंगरांवरती झाडांखाली आणि आपल्या मंदिरांमध्ये स्पेशल रूम करून आपल्या पत्नींसाठी वेगवेगळ्या गोष्टी तिथे त्यांनी अरेंज केलेल्या आहेत जीवन देव यहो परमेश्वर याला सोडून डोंगरावरती जाऊन झाडांखाली वेगवेगळ्या गोष्टीची प्रतिमा करून त्या गोष्टी तिथे करत आहेत आणि मला माहित होत परमेश्वर जे मला त्या लोकांकडे पाठवा लागलो आहे मला ते जीवन ठेवतील काय मला ती मारतील काय खडतर जमीन आहे कठीण जमीन आहे काय को लोक जेव्हा भेटतात आणि म्हणतात प्रेज लॉर्ड ब्रदर अरे तुम्ही त्या ठिकाणी सेवा कार्य करत होता कशी सेवा कार्य सुरू आहे नाही म्हणतात ते ब्रदर आम्ही सेवा कार्य सुरू आलो का सुरू आलं ते म्हणतात नाही जमीन लई कठीण आहे जमीन लई कठीण आहे अरे होय बाबा जमीन कठीण आहे म्हणताना परमेश्वरानं तुला निवडले जमीन कठीण आहे म्हणतात तुला निवडले कारण परमेश्वरच्या दृष्टीनं तू बेस्ट आहेस तू उत्तम आहेस तू बेस्ट आहेस तू उत्तम आहेस आणि ती कठीण जमीन फोडण्यासाठी ती अबिलिटी आणि ती कृपादान परमेश्वरान तुला दिलेला आहे तू वाट बघायला आमच्याकडे वेळ नसतो फक्त संजीवन येईल यासाठी वाट बघायची आमच्याकडे वेळ नसतो गेल्यानंतर आमची इच्छा असते झुंडीच्या झुंडीच आल्या पाहिजेत गेल्यानंतर लोकांनी समर्पण लगेच केलं पाहिजे गेल्यानंतर लोकांनी लगेच बदलं पाहिजे नाही नाही त्याच्याशिवाय मी बघा ही बदलत नाही ही काय स्वीकार करतायत मी बंद केले बघा म्हणताना मी घरला आले ब्रदर मी काय त्या ठिकाणी प्रार्थनेत जाणार नाही सिस्टर मी त्या ठिकाणी काही प्रार्थना करणार नाही कठीण लोक आहे तो किती सांगतोय बदलत नाही तो किती सांगतोय किती 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 दिवस गेलास बाळ आता मला वाटतं
दी बाई चार 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 रविवार झालेत बघा. अरे एका एका महिन्यात बदलणार आहे. अरे दोन महिन्यात, आता दोन महिने झाले बघा. अरे दोन महिन्यात ती बदलणार, आता सहा महिने झाले बघा. नाही बदलली ती, बदलत मी प्रार्थना बंद करतो. त्या प्रत्येक भावाला आणि बहिणीला मला विचारू द्या, तू किती महिन्यात बदललास, तू किती महिन्यात बदललीस बाबा, किती महिन्यात तू बदललास. ते एक महिन्यामध्ये, दोन महिन्यामध्ये, सहा महिन्यामध्ये, वर्षामध्ये बदलणार. अरे तुला बदलायला एखाद्या देवाच्या सेवकाने पाच वर्ष घालवली, दहा वर्ष घालवली, म्हणताना तू आता बदललायस, म्हणताना आता तू आलायस या ठिकाणी, म्हणताना परमेश्वर तुला उभा केलंय. मग तू नाही, कठीण जमीन आहे हो, तिथं मला जाता येत नाही, लय कठीण आहे, लोक ऐकत नाही. तो इर्मयाचा पण ते प्रश्नचिन्ह होता. इर्मया सुद्धा म्हणतो, मी ती लोक कठीण आहेत, मला जायचं नाही, ती बदलणार नाही, ही राजे लोक लय कठीण आहेत, मारून टाकतील. परमेश्वर त्याला म्हटला, इर्मया मी बाळ आहे म्हणू नको, मला बोलता येत नाही म्हणू नको. ज्या लोकांमध्ये मी तुला पाठवतोय त्या लोकांमध्येचा आणि जे वचन मी तुला देतोय ते आज्ञा पहिले शिकव. खरा देवाचा सेवक त्याला म्हणायचं, कुंबडीकडे बघा प्रियान तुम्ही. कुंबडी जेव्हा रवण करायला ठेवतात, पाहिजे रवण करायला, जेव्हा अंडी इथे ठेवतात, त्या अंडीना कुंबडी आपल्या पंखाखाली घेते आणि ती सगळी ऊब, सगळी एनर्जी त्या अंडीमध्ये ओतते. जे काय तिनं खाल्लेलं असते एवढ्या वर्ष, जे काय तिच्यामध्ये ताकद, सगळी ऊब, सगळी हिट त्याच्यामध्ये खालते, त्याच्यामध्ये खालते, त्याच्यामध्ये खालते. जोपर्यंत बाळ जन्मा येत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये खालते, जोपर्यंत बाळ जन्मा येत नाही तोपर्यंत खालते. एका जाग्यावरून ती उठत नाही, एका जाग्यावरून ती उठत नाही. आपले पूर्ण लक्ष, आपलं पूर्ण वेळ, आपले पूर्ण जीवनातील सर्व गोष्टी त्या ठिकाणी खालते. ती विचार करत नाही, मला खायला काय पाहिजे, काय मला भूक लागली, अजिबात विचार करते, सगळं काय खालते. आणि मग काही दिवस जेव्हा जातात, जेव्हा पिल्ली त्याच्यातून जन्माला येतात, ते आपले सर्व कष्ट विचारत. खरा देवाचा सेवक आपलं सर्व काय तिथं पणाला लावतोय, आपलं सर्व काय पणाला लावतोय. विचार करत नाही तो, तो आपली काळजी करत नाही, आपल्याविषयी विचार करत नाही. सर्व शक्ती आपली तिथं लावतोय. म्हणताना प्रेम, जेव्हा तुम्ही वाचताय कितीतरी देवाच्या सेवकाने जेव्हा अलिशाविषयी वाचताय, जेव्हा शुभकरीचा मुलगा त्या ठिकाणी मेला होता, वचन सांगतंय त्यानं आपले आपले डोळे त्याच्या डोळ्यावरती, आपले नाक त्याच्या नाकावरती, आपले हात त्याच्यावरती हात टोटल झोपला आणि त्यानं पाखर काढली, टोटल पाखर घातली. आपली सगळी ऊब त्या शिमळकरच्या पुत्रामध्ये तिने घातली. वचन सांगते तो मुलगा जन्माला जा आला, तो महान कार्य अलिशाच्या द्वारे करून घेतलं. खरा देवचा सेवक उगवत नाही वो, बदलत नाही तो, जीवन बदलणार नाही तो. हे लय कठीण आहेत वो, मी तीन महिने झालं, मी दोन महिने झालं, मी सहा महिने जातोय, पण त्याच्यात बदल काय नव्हो. असे लोक आम्ही नसावेत प्रियानो. आमच्या जीवनाविषयी आम्ही स्वतः बघावं, आम्ही आला बदलायला किती वर्ष लागले, आम्हाला पाच वर्ष बदलायला लागले असतील, आम्हाला चार वर्ष बघायला लागले असतील. जो देवाचा सेवक तुम्हाला बदलण्यासाठी प्रयत्न करत होता, तो देवाचा सेवक जो बदलण्यासाठी तुमच्यासाठी प्रार्थना करत होता, जे देवाचे सेवक तुमच्यासाठी वचनाच्या द्वारे तुम्हाला मार्गदर्शन करत होता, तुम्ही चुकत असताना, पडत असताना तुम्हाला सहाय्य मार्गदर्शन करत होता, म्हणताना तुम्ही आज उभाय. मला चार वर्ष, आठ वर्ष, दहा वर्ष लागली आणि सहा महिन्यामध्ये लोक बदलत नाहीत, म्हणून आम्ही आमचं सर्व काय सोडून आम्ही परत येतोय. देव येशू ख्रिस्त स्वतः येशूचा निर्माण करता असताना या खानिर्ड्या जगामध्ये पापी लोकांमध्ये जी खानिडी होती, आम्ही त्याच्यातलं एक आहोत, एवढं खानिड आमचं जीवन या भूतावरती असताना स्वर्गातील नीतिमान देव या पृथ्वीवरती आमच्यासाठी येऊन तो म्हणतोय, मला डोकं ठेवकायला जागा नाही. सर्वसृष्टीचा आकाश आणि पृथ्वी निर्माण करता म्हणतोय की आकाशातील पाखरानं घर आहेत, खोडकास पिळे आहेत, म्हणजे कोल्ह्यानं सुद्धा राहायला ठिकाण आहे, परंतु मला डोकं ठेवकायला ठिकाण नाही आहे. आकाशपुचा निर्माण करता परमेश्वर एवढं वैभव सुरून आला आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये ही जमीन उगवत नाही, ही कठीण आहे, म्हणून आम्ही तिथं परत येतोय प्रियानो. तेव्हा अशा कितीतर महान सेवक आहेत प्रियानो, ज्याच्याविषयी आम्ही जेव्हा पाहतोय, जेव्हा एखादं राज्य प्रियानो, बिहार विषयी जर तुम्ही राज्य विचार कराल तर बिहार तिथं प्रियानो एवढा क्राईम असायचा, एवढी मारामार असायची आणि ते बिहार म्हणजे सुवार्थिकची कबर म्हणून ओळखले जायची. एक देवाचा सेवक, एक तरुण कितर वर्षापूर्वी, मला वाटते जवळजवळ 40-50 वर्षापूर्वी, एक तरुण आपलं राज्य सोडून, केरळमधून आपलं राज्य सोडून, आपली सरकारी नोकरी सोडून, आपल्या ज्या काही सर्टिफिकेट होत्या, जेव्हा देवाने त्याला कॉलिंग केलं, आपल्या सर्टिफिकेट एज्युकेशनच्या एज्युकेशन कम्प्लीट केलेला आणि चांगला त्यातला व्यक्ती सरकारी नोकरी सोडून आपल्या ज्या काही सर्टिफिकेट होत्या त्या सर्टिफिकेट सुद्धा त्याने फाडून टाकल्या.
म्हटला सेवा कार्यामध्ये काही जर प्रॉब्लेम झाला परत मनात या लोक अजून सर्टिफिकेट खरामध्ये शिल्लक आहेत, जा कुठेतरी जॉब मिळेल, आपल्या एज्युकेशन घेतलेला कंप्लीट केले एज्युकेशनचे सर्टिफिकेट फाडून टाकल्या आणि पियानो 40-50 वर्षापूर्वी जाऊन त्या बिहारमध्ये सेवा कार्य एका व्यक्तीने सुरुवात केली. 25-25, 30-30 किलोमीटर चालत जाऊन आपलं जीवन समर्पित करून एका व्यक्तीने जी सुरुवात केली सेवा, आज बिहारमध्ये जर तुम्ही जाऊन बघताय पियानो तिथंची जी म्हटलं जायचं की सुवार्थीची खबर आहे ती आता द्राक्षमळा तिथे झालेला आहे. द्राक्षमळा झालेला आहे किती तर आत्मे आज बिहारमध्ये उभा राहत आहेत, की तर सेवक बिहारमधून देवाच्या सेवा कार्यासाठी बाहेर पडत आहेत पियानो. किती सेवक, तुमचं जीवन ही कठीण जमीन आहे, ही कठीण जमीन मला करता येत नाही, मला जमता येत नाही, म्हणून पळून कधीच येऊ नये पियानो, उभा राहा, कारण परमेश्वराचं वचन तुमच्याकडे आहे. वचन सांगतं यिर्मयाह 23:29 मध्ये की देवाचं वचन ते हातोडा आहे. आणि ते यिर्मयाहला माहित होते कठीण जमीन आहे, हे कठीण हृदयाची लोक आहेत. यिर्मयाहला परमेश्वर म्हटलं अरे यिर्मयाह हे कठीण लोक आहेत काय, पण तुम्हाला तुला सांगू दे माझं वचन त्यांच्यासाठी हातोडा आहे आणि त्याचं कठीण हृदय ते तोडणार आहे. म्हणून यिर्मयाह म्हटलं यिर्मयाह 23:29 मध्ये परमेश्वरचं वचन एक कठीण हातोडा आहे आणि ते कठीण झालेलं हृदय तोडत. परमेश्वरचं वचन यिर्मयाह सांगते होत, पुढं काय सांगते वचन होतं